नाही ते नक्की ऑफिस जॉईन करणार आहेत लवकरच. आदिती आदिती आता शाळेतच गेली आहे बरी आता. नाही मी पिढींना विचारून सांगते ते कधी येतील पण ते नक्की येतील. या बाय. मी लोकांना सांगते खरं पिढी येतील म्हणून पण खरंच कधी जाणार आहेत ते ऑफिसला आणि मुळात जाणार आहेत का खरंच कंपनी बंद पडली तर. नाही नाही पिढी तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडावंच लागेल. बाकी कशासाठी नाही तरी निदान निदान आदितीसाठी तरी तुम्हाला स्वतःला सावरायला हवं पिढी. तू काय झालं तू एवढ्या लवकर कशी काय आलीस काय झालं शाळा लवकर सुटली का. पण मुलं तर आली होती ना मग काय झालं बेटा कोणी ट्रस्टी वगैरे गेले का. काय झालं तू रडती काय. मी क्लासला नाही गेली. का मी जात होते क्लास मध्ये तेव्हा काही मुलांनी मला चिडवलं. माझ्या स्कूल मध्ये सगळेच पिढीला खूप वाईट बोलतात आणि म्हणाले की हिला स्कूल मधून काढून टाका. स्ट्रॉंग होलीस ना स्ट्रॉंग होलीस. मला सांग काय बोलले. ते म्हणाले की पीडी मर्डरर आहे. लहान मुलांना मारतो आणि पैसे कमवतो. अजू अजू हे बघ असं काही नाहीये बा. हा रडू नकोस तू स्ट्रॉंग गर्ल आहेस ना गुड गर्ल आहेस ना मग रडू नको असं काही नाहीये आपल्याला माहितीये ना. आदिती मला सांग कोण होती ती मुलं. हा मोठी होती का. 8th-9th मधली होती. अजून आधी रडणं थांबू पण तुला माहितीये ना आपला पिढी किती चांगला आहे त्यांनी नाही काही केलंय. पण त्यांना तर असंच वाटतं ना. ते म्हणत होते की आम्ही न्यूज पेपर मध्ये टेलिव्हिजन मध्ये सगळीकडे बघितलंय पीडी इज अ बॅड मॅन. मम्मा आता मी स्कूल मध्ये नाही जाणार जोपर्यंत न्यूज पेपर मध्ये आणि टेलिव्हिजन मध्ये सांगत नाही की पीडीनी काहीच नाही केलंय ही इज अ गुड मॅन तोपर्यंत मी नाही जाणार स्कूल मध्ये. रुजू रुजू काय झालंय. ना एनीथिंग सिरियस. जोपर्यंत न्यूज पेपर मध्ये आणि टेलिव्हिजन मध्ये सांगत नाही की पीडीनी काहीच नाही केलंय ही इज अ गुड मॅन तोपर्यंत मी नाही जाणार स्कूल मध्ये. रुजू सांग ना काय झालंय. आदिती आदिती आज शाळेतच नाही गेली. म्हणजे मी सोडून आले होते तिला शाळेत पण वर्गात जायच्या आधीच काही मुलांनी तिला खूप चिडवलं पिढींबद्दल. खूप डिस्टर्ब आहे ग ती. आणि आता जोपर्यंत पिढी निर्दोष असल्याच्या बातम्या येत नाहीत तोपर्यंत मी शाळेतच जाणार नाही असं म्हणतेय. असं कसं चालेल रुजू. शाळा ती किती दिवस बुडवणार. तेच तर तिला कसं समजवावं हेच कळत नाही आता मला. हे सगळं कसं शांत होणार आहे आणि याचा शेवट कधी होणार आहे काय माहिती. याचा शेवट कधी होणार आहे हे माहित नाही पण काय होणार आहे हे माहिती आहे मला. पिढीला शिक्षा. करेक्ट आहे. ऑफकोर्स रुजू ऑफकोर्स पिढीची यात 100% चूक आहे. हे बघ त्याला हे सगळं माहीत असून सुद्धा त्याने परमिशन दिली. त्याच्याच प्लांट मध्ये हे ड्रिंक बनवलं गेलंय त्याला तर शिक्षा होणारच आणि व्हायलाच पाहिजे. खरंय. किती मुलांचे जीव धोक्यात आले होते रुजू. चूक तर त्याची आहेच ना. आणि ओव्हरऑल त्याचा अप्रोच बघून त्याच्याकडनं अजून काही एक्सपेक्टेडच नव्हतं. नाही मुक्ता पिढींची यात काही चूक नाहीये मला माहिती आहे. रुजू प्लीज नॉट दिस टाइम. तू पिढीला पुन्हा एकदा पाठीशी घालतेस नको घालूस. मी त्यांना पाठीशी घालत नाहीये पूर्वा पण मला माहिती आहे त्यांची काही चूक नाहीये. प्लीज ट्रस्ट मी. कशावरून कशावरून त्यांनी हे सगळं केलं नसेल रुजू. त्यांनी विश्वासघात केलाय तुझा या आधीही.
आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून तो तुझ्याशी रुडली वागतोय ना, देन हाऊ कॅन यू बी सो शुअर अबाउट हिम? कारण त्यांना जर माहिती असतं की हे ड्रिंक मुलांसाठी घातक आहे तर त्यांनी आधी तिला पिऊनच दिलं नसतं ना. मी त्या दिवशी पूर्वालाही सांगितलं, वडील म्हणून ते अतिशय जबाबदार आहे. ही सो केअरिंग, स्वप्नातही असं वागणं शक्य नाहीये. रुजू यार, त्याची सही आहे त्या फॉर्म्युल्याच्या डॉक्युमेंटवर. त्याने स्वतःच परमिशन दिली आहे आणि तू म्हणतेस त्याने काहीच केलं नाहीये. हो, कारण मला नाही माहिती यार, किंवा कदाचित त्यांना कोणीतरी यात गुंतवण्याचा प्रयत्न केला असू शकतो. मला फक्त एवढं माहितीये की पीडींनी जाणून बुजून काही केलेलं नाहीये. स्टॉप इट रुजू, इट्स सच इम्पॉसिबल. प्लीज ट्रस्ट मी, ते माझ्याशी कसे काय वागले असे ना, पण लहान मुलांच्या बाबतीत ते असं वागणं शक्यच नाहीये. काय याच्या मागे कोण आहे ते मला शोधून काढायचंय. समथिंग इज फिशी, कुठेतरी पाणी मुरतंय आणि ते शोधून काढायला मला तुमच्या मदतीची गरज आहे. मला लगोरीची मदत हवी पूर्वा. तुमच्या मदतीशिवाय मी काही नाही करू शकणार. मुक्ता, मुक्ता तू लीडर आहेस ना, तू समजाव ना यांना, काहीतरी सांग ना. प्लीज प्लीज ट्रस्ट मी, प्लीज मला मदत करा. नाही रुजू, तू आवाज जातेस. हे बघ, पीडी कसा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती. हा, तू त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष का करतेस? हे बघ, आम्हाला मान्य आहे की तो तुझा नवरा आहे, पण चूक ही चूक आहे ना रुजू. एक्स्ट्रीमली सॉरी, आम्ही तुला याबाबतीत काहीच मदत नाही करू शकत. हे बघ, पीडी इज गिल्टी, तो गुन्हेगार आहे, त्याच्यामुळे त्याला शिक्षा व्हायलाच. हे बघ रुजू, यावेळी तू पीडीला पाठिंबा देणार नाहीयेस. तू आजवर फक्त सत्याचीच बाजू घेतलीयेस यार, आणि आता फक्त तो तुझा नवरा आहे म्हणून तू तळमळू नकोस रुजू. यू हॅव टू बी स्ट्रॉंग, तुला स्ट्रॉंग व्हावंच लागणार आहे. ठीक आहे, तुम्हाला माझी मदत नाही ना करायची आहे, नका करू. खर तर मला वाटलं होतं की तुम्ही माझ्या इंट्युशनवर विश्वास ठेवाल, फक्त मी सांगते म्हणून मला मदत कराल. अगं पण इट्स ओके, शेवटी तुम्ही माझा अपेक्षा भंगच केलात ना. हीच तुमची मैत्री का? तुमची मैत्रीण इथे तुम्हाला जीवाच्या आकांताने काहीतरी सांगते पण तुम्ही विश्वास ठेवायलाच तयार नाही आहात. ठीक आहे, तुम्ही काही नका करू, पण मी हार मानणार नाही. ठीक आहे, तुमचा जो काही निर्णय आहे तो मला मान्य आहे, रादर मला मान्य करावाच लागेल, बिकॉज आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन, राईट? याच्या मागे कोण आहे ते शोधून काढल्याशिवाय आणि पीडींना निर्दोष सिद्ध केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मग तुम्ही मला साथ दिली नाही तरी. रुजू रुजू, असं नको बोलूस. आम्ही आम्ही आहोत तुझ्या बरोबर. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो, ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.